अनाथ व अपंगांना शिवभोजन थाळीने दिला आधार. सध्या जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जनसंपर्क कमी व्हावा व हा रोग आटोक्यात यावा यासाठी भारत देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आले असून यामध्ये अनाथ व बेघर अपंगांना अन्न पाण्यावाचून दिवस काढावे लागत आहे. यातच गेले 2-3 दिवसापूर्वी शासनाने शिवभोजन थाळीचा वाटप योजना सुरू केल्यामुळे उस्मानाबाद येथील बस स्थानकात असलेले अनाथ व बेघरांना या थाळीचे वाटप होत असून त्यांची उपासमारीची समस्या दूर झाल्याचे दिसत आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधी यांनी घेतलेला एक खास रिपोर्ट. चहा पाहिजे का? कोरोना विषाणूमुळे अक्षरशः त्रासून टाकले आहे आणि त्या धर्तीवर जनता कर्फ्यू आणि लॉकडाऊन करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे आज जे बेघर आहेत, जे अनाथ आहेत, त्या अनाथांना अक्षरशः अन्न पाण्यावाचून आपला दिवस काढावा लागत आहे. त्या धर्तीवर गेली 2-3 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांनी शिवभोजन थाळी योजना चालू केलेली आहे आणि ती योजना आपल्या उस्मानाबाद येथील बसस्थानकावर जे अनाथ आहेत त्या अनाथांना दररोज जेवणाच्या थाळीचं वाटप होत आहे. तर आपण माझ्यासोबत शिवभोजन थाळीचं म्हणजे कॅन्टीनचे प्रमुख आहेत त्यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे. सर, नेमका ह्या थाळीचं स्वरूप कसं आहे आणि किती जणांना वाटप करतात तुम्ही? नेमका शिवभोजन थाळीचा आपल्याला म्हणजे आमच्याकडं एस टी कॅन्टीनकडे आहे 100 थाळ्याचा, म्हणजे डेली 100 थाळ्या. तर आपण जेवढ्या जास्तीत जास्त होईल, जेवढे आपल्याला जास्त दिसतील किंवा इथं बाहेरून आलेले किंवा असतील त्यांना आपण शिवभोजन फ्रीमध्ये पुरवत आहात. आपल्याला शासनानं 5 रुपये दिलेले आहेत, म्हणजे 5 रुपये घ्यायचा अधिकार दिलेला आहे, पण तरी आपण ते 5 रुपये न घेता असे जे गोरगरीब आहेत किंवा बसस्थानकावर अनाथ वगैरे आहेत त्यांना आपण फ्रीमध्ये देत आहोत. ठीक आहे. तर या शिवभोजन थाळीमुळे या अनाथांना वेळेत अन्न आणि पाणी मिळत असल्यामुळे त्यांना थोडासा का होईना आधार या शिवभोजन थाळीचा झालेला आहे.